IBPS परीक्षा आणि MPSC ची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोनही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठं यश आलं असल्याचं समोर आलं आहे. MPSC च्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात फडणवीसांची शिष्टाई फळाला आल्याची चर्चा सुरू आहे. आयोगाच्या बैठकीमध्ये रविवारी 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे शिष्टाई केली होती. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघूयात. काल MPSC अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा अत्यंत आभारी आहे. या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता MPSC च्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद असल्याचं बघायला मिळत आहे.